आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहनेर येथील काढलेल्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण लोहनेर नगरी विठूनामाच्या गजरात दुमदुमून गेलेली पाहायला मिळाली. तर आपल्या आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या दिंडीने पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला. आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद शाळा लोहनेर विद्यार्थी दरवर्षी या दिंडीचं आयोजन करत असतात. जिल्हा परिषद शाळेतील शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतात. आजच्या आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या या दिंडीतही हेच चित्र दिसून आले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम या वारकऱ्यांच्या लाडक्या ओव्यांसोबतच पर्यावरण रक्षणाचे संदेशही या ज्ञानदिंडीतून देण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा यासारखे सामाजिक संदेश देत या ज्ञानदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचा संदेश दिला. ज्ञानदिंडी लोहनेर जिल्हा परिषद शाळेपासून विठ्ठल मंदिर ग्रामपंचायत कार्यालय लोहनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यामध्ये सरपंच निंबा धामणे, सरपंच सतीश सोमुंशी, ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे, योगेश पवार, समाधान महाजन, सागर भालेराव, माणिक निकम, पोलीस पाटील, अरुण उशिरे, मुख्याध्यापिका देवरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशामध्ये आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या ज्ञानदिंडीने लोहनेरकरांची मने जिंकली.